ज्या काही फिलिंग्स असतील त्या तू माझ्याबरोबर नाही शेअर करू शकणार. इनफॅक्ट एक लहान बहीण म्हणून मला ते ऐकायला खूप आवडेल, खरंच खूप आवडेल. आजपर्यंत बहिणीचं प्रेम मी कधी अनुभवलंच नाही. ऑफकोर्स ह्यात चूक सुद्धा माझीच आहे. तुम्ही दोघी घरात असताना सुद्धा सतत फटकून वागायचे मी तुमच्या दोघींशी. पण देऊ प्रॉमिस, इथून पुढे असं काही होणार नाही. किती बदलली श्रावणी तू, आणि तुझ्या आता बदल झालाय ना, तू चांगल्यासाठीच झालाय, अशीच राह. रागिणी खरंच किती प्रेम आहे ना विक्रमचं आणि देवयानीचं एकमेकांवर. पण तरीही साईमा विक्रमचं लग्न राजकारणातील एका मुलीशी लावून द्यायला निघालेत. विक्रमचा विरोध न जुमानता त्याच्यासाठी नवीन नवीन स्थळ पाहणं सुरू आहे. नील, मला कधी कधी खूप भीती वाटते. विक्रम भाऊजी साईमांच्या बोलण्याला बळी पडून त्यांनी सांगितलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाले तर? नाही रागिणी, आम्हाला खात्री आहे विक्रम असं कधीही करणार नाही. कशावरून? कारण विक्रमचं देवयानीवर मनापासून प्रेम आहे. साईमांनी तुमचं लग्न देवयानीताईंशी न ठरवता दुसरीकडे ठरवलं म्हणून तुम्ही नाराज आहात ना? म्हणजे देवयानीताई आता या घरात कधीच येणार नाही. देवयानी इतकी आवडते तुला? हो, आम्हा सगळ्यांनाच आवडतात त्या. त्या या घरात कधी येतात त्याचीच वाट बघते आम्ही. विक्रम भैया, तुम्ही साईमांशी बोललात तर त्या तुमचं ऐकतील. त्याने जर आमचं ऐकलं असत तर आमची अशी अवस्था का झाली असते जानी. प्रत्येकाचे दुःख वेगळे असतात, तुला नाही करायचं. मला त्या विक्रमादित्याला भेटायचंय. मी फोन करून त्याला सांगते यायला. सांग. हो. दादू, थँक यू. काय आमची आठवण आली म्हणून फोन केलास? उगाच रोमॅन्टिक होऊ नकोस, माझं महत्वाचं काम आहे म्हणून फोन केलाय. खर तर काम हे फक्त निमित्त आहे. आमच्याशी बोलायचं होतं ना. तुला तसं वाटत असेल तर तसं समज, पण आता मी काय सांगते ते नीट ऐक. विक्रम, तुला उद्या आमच्या घरी यायचंय. घरी? काय विशेष? हो, दादूंना तुला भेटायचंय. यावंच लागेल. दादूंनी आम्हाला भेटायला बोलवलंय तर आम्हाला यावंच लागेल ना. आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे शेवटी. विक्रम, विक्रम, मी सिरियसली सांगते तुला. आम्ही सुद्धा. हे बघ, दादूंना तुझ्याशी काय बोलायचंय मला खरंच माहित नाहीये. आता तुलाच त्यांना सामोरं जावं लागणार आहे. आई, मी तुला म्हणाले होते ना, मला थोडा वेळ दे, परिस्थिती आपोआप बदलेल. आणि आज तो दिवस आलाय. आता लवकरच माझं आणि विक्रमचं लग्न होणार. या अटी वगैरे घालणं मला काही फारसं पटलेलं नाहीये. अर्थात बाबांचा हे सगळं करण्यामागे काहीतरी उद्देश असेल, पण मुळात हे मला कळत नाहीये की विक्रमादित्य सारखा माणूस तुझ्याशी लग्न करण्यासाठी अशा अटी वगैरे कशाला मान्य करत बसेल. करेल. विक्रमादित्य बाबांच्या अटी नक्कीच मान्य करेल. असं का वाटतंय तुला? वहिनी, देऊसारखी आपल्या हुशार सुंदर मुलगी त्याला शोधूनही सापडणार नाही. तू घाबरलायस? नाही, घाबरलो नाही आम्ही. पण आम्हाला आता असं काही घडू द्यायचं नाही ज्याने आम्ही तुला गमावून बसू.